अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना हे जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले. त्यांनी उपोषणकर्ते जरांगे पाटलांची विचारपूस केली. लाठीमारातल्या दोषींवर कारवाईचं आश्वासनही त्यांनी दिले. उपोषणस्थळी पोलीस अधीक्षकही दाखल झालेले आहेत. मनोज जरांगे यांचं गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. याच उपोषणादरम्यान 5 दिवसांपूर्वी आंदोलकांवर लाठीचार्ज झाला होता. त्या संदर्भातही जरांगे पाटील आणि अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन यावेळेला सक्सेना यांनी दिले. तर जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत थोडा बिघाड झालेला आहे. खालावली आहे त्यांची प्रकृती. उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे. दुसरीकडे सरकारला त्यांनी 4 दिवसांचा अल्टिमेटम दिला आणि याच दरम्यानच्या काळात अप्पर पोलीस महासंचालक सक्सेना यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. यावेळेला पोलीस अधीक्षक सुद्धा सक्सेना यांच्यासोबत उपस्थित होते. लाल मातीतली कुस्ती म्हणजे. See you.